पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 12 मराठी करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 12 करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 12 उदात्त आध्यात्मिक साक्षात्कार व दैहिक अशक्तता उदात्त आध्यात्मिक साक्षात्कार व दैहिक अशक्तता आढ्यता बाळगण्यापासून काही फायदा नाही, तरी तसे करणे मला भाग पडते. मी प्रभूचे दृष्टांत व प्रकटीकरणेही आता घेतो. ख्रिस्तामधील एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला 14 वर्षामागे तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले. त्याला सदेह नेण्यात आले, अगर विदेह नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, परमेश्वराला ठाऊक आहे. त्याच मनुष्याविषयी मला माहिती आहे की त्या मनुष्याला सदेह किंवा विदेह हे मला ठाऊक नाही, परमेश्वराला ठाऊक आहे. सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मानवाने बोलावयास योग्य नाहीत अशा अनिर्वाच्य गोष्टी त्याने ऐकल्या. अशा मनुष्याविषयी मी आढ्यता बाळगणार. मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बळतेची आढ्यता बाळगीन. मी आपली आढ्यता बाळगण्याची इच्छा धरली तरी मी मूर्ख ठरणार नाही. मी खरेच बोलेन, तथापि असे करणे मी राहू देतो, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा मजपासून लोकांच्या जे कानी पडते त्यापलीकडे मला कोणी मानू नये. प्रकटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा मला बुक्की मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून तो ठेचण्यात आला आहे. हा मजपासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3 विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेस येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठाई वास व्हावा म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची आढ्यता फार आनंदाने बाळगीन. ख्रिस्तासाठी दुर्बळता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे सोसणे यात मी संतुष्ट आहे, कारण मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. आढ्यतेने का लिहिले ह्याविषयी मी मूर्ख बनलो. असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले. माझी वाखाणणी तुम्ही करावायची होती, कारण जरी मी काही नाही तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितापेक्षा यत्किंचित ही उणा नव्हतो. चिन्हे, अद्भुते, महत्कृत्ये याच्या योगे तुम्हामध्ये प्रेषिताने करावयाची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखविली होती. मी स्वतः तुम्हाला भार झालो नाही. याखेरीज कोणत्या गोष्टीत इतर मंडळापेक्षा तुम्हाला उणे केले? या माझ्या अपराधाची क्षमा करा. पहा, तिसऱ्याने तुम्हाकडे येण्यास मी तयार आहे आणि मी तुम्हाला भार होणार नाही. मी तुमचे काही मागत नाही, तर तुम्हीच स्वतः मला पाहिजे आहात. मुलांनी आईबापासाठी नव्हे, तर आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे. मी तुमच्या जीवासाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वाने खर्ची पडेन. मी तुम्हावर अतिशय प्रीती करतो, म्हणून तुम्ही मजवर कमी प्रीती करता काय? असो, मी तुम्हावर भार घालत नाही, तरी मी धूर्त होतो म्हणून तुम्हास कपटाने पकडले. ज्यास मी तुम्हाकडे पाठविले त्यांच्यातील एकाच्या द्वारे तरी मी तुम्हापासून स्वार्थ साधला काय? मी तितास विनंती केली व त्याचबरोबर एका बंधूला पाठविले. तिताने तुम्हापासून स्वार्थ साधला काय? आम्ही एकाच आत्म्याने सारख्याच पावलांनी चाललो नाही काय? तुम्हास आम्ही प्रत्युत्तर देत आहोत, असे इतका वेळ तुम्हास वाटले असेल. आम्ही परमेश्वरासमक्ष ख्रिस्तामध्ये बोलत आहोत. प्रिय बंधूंनो, तुमच्या वृद्धीसाठी हे सर्व आहे, कारण मला भीती वाटते की मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही, आणि तुमची अपेक्षा नाही तसा मी तुम्हास दिसून येईन. कदाचित भांडणे, ईर्ष्या, राग, तट, चहाड्या, कानगोष्टी, रुसवे, अव्यवस्था ही मला आढळून येईल. मी पुन्हा आल्यावर
माझा परमेश्वर मला तुम्हा पुढे खाली पहावयास लावेल आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा जार कर्माचा व कामातुरपणाचा पश्चाताप केला नाही अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल।